नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे, तुमचा नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा सत्र न्यायालय यवतमाळ या ठिकाणी सरपेकर या पदाची चाचणी झालेली होती. तर आता याचा निकाल लावण्यात आलेला असून जे विद्यार्थी मुलाखतीसाठी पात्र झालेली आहे हे जाहीर करण्यात आलेलं आहे आणि तुमची मुलाखत केव्हा होणार आहे हे पण दिनांक या ठिकाणी जाहीर केलेला आहे. तर याबाबतची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत. तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. नोकरीविषयीचे प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील. बघा, सफाईगार पदाचे पात्र उमेदवारासाठी तोंडी मुलाखतीचे वेळापत्रक, म्हणजे तुमची तोंडी मुलाखत होणार आहे हे केव्हा होणार आहे याचा दिनांक पण जाहीर केलेला आहे. मूळ कागदपत्रे, पडताळणीचे ठिकाण, प्रबंधक कार्यालय, आस्थापना विभाग, जिल्हा सत्र न्यायालय यवतमाळ या ठिकाणी तुम्हाला जावं लागेल. मुलाखतीचे ठिकाण आहे प्रमुख जिल्हा सत्र न्यायालय यवतमाळ यांचे निरीक्षक जिल्हा न्यायालय यवतमाळ. ठीक आहे, या ठिकाणी तुमची कागदपत्र पडताळणी केल्या जाणार आहे अगोदर, नंतर तुमची या ठिकाणी मुलाखत घेतल्या जाणार आहे. तर बघा, मुलाखत दिनांक आहे 6 सप्टेंबरला शुक्रवारी, म्हणजे 7 तारखेला तुमची मुलाखत होणार आहे. वेळा सकाळी 11 वाजतापासून दुपारी 2 वाजेपर्यंत. आणि मित्रांनो, या ठिकाणी 31 विद्यार्थी निवडलेले आहे, लक्षात ठेवायचं. 2000 पैकी फक्त 31 विद्यार्थी यांनी निवडलेले आहे मुलाखतीसाठी. तर या ठिकाणी बघा, तोंडी मुलाखतीकरिता पात्र उमेदवाराची यादी, ठीक आहे, आज तुमचा निकाल या ठिकाणी जाहीर केलेला आहे. तर मुलाखतीसाठी जर तुमचं नाव असेल तर या ठिकाणी कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन हजर राहावं लागेल. बघा, सकाळी 11 वाजता हजर राहायचं, 12 वाजता वेळ आहे, 11 वाजता हजर राहायचं. शैक्षणिक कागदपत्राच्या सत्यप्रती, म्हणजे तुमची संपूर्ण कागदपत्र वरून डॉक्युमेंटसोबत सोबत घेऊन जावं लागेल. नंतर फोटो ओळखपत्र, जसे आधार कार्ड, पॅन कार्ड, वाहन परवान्याची प्रत इत्यादी, म्हणजे तुमच्याकडे आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, वाहन परवाना असेल, ते घेऊन जायचं. ठीक आहे, नंबर 3 महत्त्वाचं आहे, 2 सन्माननीय व्यक्तींनी उमेदवाराचे चरित्र चांगले असल्याबाबतचे मूळ दाखले. ठीक आहे, तुम्हाला 2 सन्मान्य व्यक्तीपासून चरित्र दाखले घेणे गरजेचं आहे. ज्या दिवशी जाहिरात निघालेली होती त्यानंतरचे 2 चरित्र दाखले तुम्हाला येणे गरजेचं आहे. ठीक आहे, अर्ज भरताना तुम्ही टाकलेले असेल 2 नावं, ती दाखले त्यांच्याजवळून हे 2 दाखले घेऊन घ्यायचे. नंबर 4 जातीचा दाखला, म्हणजे कास्ट सर्टिफिकेट. नंबर 5 लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र पण तुम्हाला सोबत न्यावे लागेल. आणि नंबर 6 उमेदवार शासकीय सेवेत असल्यास विभागाचे नाव हरकत प्रमाणपत्र, जर कोणी सरकारी नोकरीवर असेल तर तुम्ही त्या विभागाकडून नाव हरकत प्रमाणपत्र घेणे गरजेचं आहे. तर मुलाखतीला 1 तास अगोदर चाललं जायचं. ठीक आहे, तर बघा मित्रांनो, पात्र उमेदवाराची यादी या ठिकाणी जाहीर केलेली आहे. सिरियल नंबर, तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि तुमचा रोल नंबर, ठीक आहे, आणि तुमचं या ठिकाणी नाव दिलेलं आहे. ठीक आहे, टोटल 31 विद्यार्थ्याची नियुक्ती या ठिकाणी केलेली आहे. तुम्हाला ही व्यवस्थित चेक करावं लागेल. तर संपूर्ण यादी मित्रांनो 31 विद्यार्थ्याची आहे, हे तुम्हाला व्यवस्थित चेक करणे गरजेचं राहणार आहे. ठीक आहे, संपूर्ण यादी त्यांनी साईडवर पण उपलब्ध करून दिलेली आहे. जर तुम्हाला लागत असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं, त्यावर पण तुम्हाला संपूर्ण यादी मिळून देईन. टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन. ठीक आहे मित्रांनो, तर तुमची आता मुलाखत होणार आहे 6 तारखेला. 6 तारखेला सकाळी 11 वाजता दिलेल्या पत्त्यावर हजर राहायचं. ठीक आहे, अगोदर तुमची कागदपत्र पडताळणी होणार आहे, नंतर तुमची मुलाखत घेतली जाणार आहे. वेळा सकाळी 12 वाजताचा, 1 तास अगोदर या ठिकाणी हजर राहायचं. ठीक आहे, जर तुम्हाला ही यादी पाहायची असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं, त्यावर तुम्हाला यादी मिळून देईन. टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन. तर व्हिडिओ महत्त्वाचा होता, शेअर करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.